शिष्यवृत्ती म्हणतो ते प्रदान करण्यात आहे। तर 2019 पासून दरवर्षी सर्व पात्र विद्यार्थ्यांना ह्या संस्था शिष्यवृत्ती प्रदान करत होत्या, पण जी 2022 व 2023 ची बॅच आहे ही बॅच जेव्हा अप्लाय केलं तेव्हा यांना अशी कोणतीही आयडिया दिलेली नव्हती। त्यांनी पण हेच गृहित धरून ऍडमिशन घेतली होती की ज्याप्रमाणे आतापर्यंत सर्वांना सरसकट फेलोशिप देण्यात आली आहे, इथल्यावर एक सत्र उलटून गेल्यावर यांनी नोटिफिकेशन टाकली की आम्ही जी शिष्यवृत्ती आहे ती सरसकट न देता फक्त 50 विद्यार्थ्यांना देईल। म्हणजे अवघे फॉर्म बघितले तर तुम्ही 13,500-14,000 फॉर्म असतात आणि त्यापैकी पात्र विद्यार्थ्यांपैकी फक्त 200 विद्यार्थ्यांनाही एस नोटमध्ये नमूद केलेलं आहे की पेपर घेताना जो यासाठी जो पेपर घेऊ त्यासाठी आम्हाला जो आधी सिलेबस दिला होता तो सिलेबस या सिलेबसमध्ये आम्ही जशी कृषीचे विद्यार्थी असल्यामुळे कृषी हा विषय होता तसंच रिसर्च ऍप्टिट्यूड या दोन एकत्र झाले आहेत आणि या ही जी 17 तारखेची परीक्षा आहे यावर बहिष्कार टाकण्यात आले। करून दुसरा सिलेबस हवा आहे की तुम्हाला मी परीक्षा नाही सर, म्हणजे जेव्हा आम्ही ऍडमिशन घेतल्या होत्या त्यावेळेस जेव्हा आम्ही फॉर्म भरले त्यावेळेस असं कुठलंही हे दिलेलं नव्हतं की बा आम्ही एवढे विद्यार्थी घेऊ। 2019 पर्यंत पासून आतापर्यंत जे पण विद्यार्थी पात्र आहेत त्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात येत होती, पण आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही आतापर्यंत सरसकट फेलोशिप देत होते मग जे 2022 व 2023 विद्यार्थी आहे यांच्यावरच हा अन्याय का, यांनाच हा जो आकडा आहे हा 50 करण्यात आला होता। मग ठिकठिकाणी जेव्हा आंदोलन चालू केली तर तेव्हा हा जो आकडा आहे हा 50 वरून 200 केला। तर आतापर्यंत जर 1,012 विद्यार्थ्यांना देऊ शकत होते हॅलो कमी झाले का हॅलो हॅलो पण दिला नव्हता आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर पण त्यांचं म्हणणं आहे की फक्त 200 जागा भेटल्या जातील आणि जर विद्यार्थी ऍग्रिकल्चरचे फक्त विद्यार्थी 70 आहेत त्याच्यात आणि टोटल जे आहेत ते 1,000 फेलोशिप भेटत असतात तर बाकीच्या लोकांनी काय करायचं। हे सर्व जे विद्यार्थी आहेत हे सर्व गरीब आणि शेतकरी कुटुंबातले विद्यार्थी आहेत आणि ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये पीएचडीमध्ये बराच खर्च होतो, म्हणजे बऱ्याच गोष्टी विकत घ्याव्या लागतात, केमिकल्स असो काही असो आणि जवळपास 25 ते 30 वयाचे विद्यार्थी आहेत, म्हणजे घरून पण पैसे मागण्याचं अवघड आहे, सर्व गोष्टी आहेत, त्याच्यामुळे फेलोशिपची गरज आहे आणि सरकारने हे पण एक सत्र संपल्यानंतर आम्हाला समजते की तुम्हाला फक्त सुरुवातीला 50-200 जागा भेटतील आणि मध्येच एक दीपक केसरकर सरांचं एक हे एक व्हिडिओ व्हायरल झाला की पीएचडी करून तुम्ही काय करणार आहे की तुम्हाला जॉब कुठेल, जर त्यांना हे सर्व माहीत असेल तर मग तुम्ही पीएचडी ठेवलीत का सर महाराष्ट्रात असा माझा त्यांना प्रश्न आहे। तर ह्या गोष्टीबद्दल तुम्ही थोडं हे असं आमचं मत आहे की बाबा फेलोशिप खूप महत्वाचे आहे। आपण पुढचा पाऊल काय असणार आता आमच्या तर मागण्या काय आहेत की आम्हाला सर्वांना सरसकट फेलोशिप भेटली पाहिजे जे आतापर्यंत भेटत होती, ठीक आहे, आणि ती फेलोशिप आता 1 लाख आमचं ऍडमिशन झाले फेब्रुवारी 2023 आणि आता काय चालू आहे डिसेंबर 2023 आतापर्यंत आम्हाला काहीही भेटले नाही, काहीच झालेलं नाही, कुठेच नोटीस नाही, फक्त एक्झाम आहे डिसेंबर, एक्झाम झाल्यानंतर ते पडताळणी होणार, ह्या सर्व गोष्टी होणार, त्याच्यानंतर याच्यात 6 महिने जाणार अवॉर्ड लेटर भेटायला, म्हणजे जवळपास पीएचडीच्या 3 वर्ष 3.5 वर्ष हे ह्या गोष्टी जातात आणि मग फक्त 1.5 वर्षाची आम्हाला फेलोशिप भेटते। आणि मग आमचं एकच मत आहे, दुसरी मागणी आमची हे आहे की डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून ज्यावेळेस आमचं ऍडमिशन झालं तिथून आम्हाला फेलोशिप भेटली पाहिजे। पहिली आमची मागणी सरसकट फेलोशिप, दुसरी डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून भेटली पाहिजे, ह्या दोनच मागण्या आहेत आणि जर हे नाही झालं तर राज्यस्तरीय लेवलला प्रत्येक ठिकाणी आता नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू आहे तर सर्व विद्यार्थी 13 तारखेला एक धडक मोर्चा आहे नागपूरमध्ये, तिथं जर सरकारने ह्या गोष्टी जर मान्य नाही केल्या, जर ह्याच्यावर काही विचार केला नाही तर सर्वजण सामूहिक आत्मदहन किंवा जलसमाधी घेण्याचा इशारा देत आहे। सरकारला आमची एकच मागणी आहे, बार्टी सारथी आणि महाज्योतीच्या जी सरसकट फेलोशिप भेटली पाहिजे ती पण नोंदणी दिनांकापासून भेटली पाहिजे आणि आता सरकारने परीक्षा लागू केली आहे जी अगोदर 2-3 वर्ष नव्हती, त्यामुळे जर सरकारने ही परीक्षा रद्द नाही केली तर आमचा एकच इशारा आहे 13 डिसेंबरला आम्ही नागपूरला विधान भवनासमोर धडक मोर्चा करणार आहोत आणि त्या धडक मोर्चा जर सरकारने काही निर्णय नाही घेतला, काही विचार नाही केला तर आम्ही सर्वजण सामूहिक आत्मदहन आणि जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करू, त्याच्यामुळे सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि सर्व ह्या संशोधक विद्यार्थ्यांना त्यांनी फेलोशिप देऊन म्हणजे मदत करावी, विद्यार्थ्यांनी संशोधन करायचं की अन्याया विरोधात आंदोलन करायचं हाच माझा सरकारला प्रश्न राहील, त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून
फेलोशिप आम्हाला मंजूर करावी। जवळपास एक वर्ष ह्यात गेलेला आहे, पुढचे सहा महिने हे अजून ह्यात घालवतील, त्याच्यामुळे तीन वर्षाची पीएचडी दीड वर्ष ह्यातच वाया चालला, मग विद्यार्थ्यांनी करायचं काय? त्याच्यामुळे सरकारने ह्या गोष्टीवर विचार करून लवकरात लवकर आम्हाला फेलोशिप मंजूर केली पाहिजे आणि ही परीक्षा जी काही गोष्टी आहेत त्या अगोदर त्यांनी सांगाव्या। आमचं एक सत्र झाल्यानंतर ते सांगतायत, त्याच्यामुळे सरकारनं लवकरात लवकर आम्हाला फेलोशिप सरसकट नोंदणी दिनांकापासून मंजूर करावी, नाहीतर आम्ही सामूहिक आत्मदहन आणि जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करू 13 डिसेंबरला नागपूरमध्ये विधान भवनासमोर आम्ही हा प्रयत्न करू।